सौरभ नक्कीच रिलीज ऑर्डर घेऊन जे ऍडव्होकेट आहे अनिल देशमुखचे ते निघाले आहेत आणि काही वेळात ते आतरोड कारागृहाबाहेर येऊन ड्रॉप बॉक्स जे आहे त्याच्यामध्ये ते पत्र टाकणार आणि त्याच्यानंतर ती जेलची प्रक्रिया आहे ती सुरू होणार. त्याच्याने अंदाजे एक तास जे आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणार आहे आणि तसंच 5:30 ते 7 दरम्यान अनिल देशमुख हे बाहेर येण्याची शक्यता आहे. तसंच आपण आता आतर रोड बाहेर कारागृह बाहेर आहे आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात जी आहे एनसीपी कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे आणि तसंच पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे. आमच्या बरोबर काही कार्यकर्ते आहेत इकडे जे जमलेले आहेत. आपण एकदा प्रयत्न करूया जयंत पाटील सरांबरोबर बोलायचा. सर लाईव्ह आहे सर. एक मिनिट सर. आपण किती नेते आज येणार आहेत? अजित पवार आणि बरेच काही कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे सर. राष्ट्रवादीचे बरेचसे नेते या ठिकाणी येणार आहेत आणि अनिल देशमुखांचं स्वागत करणार आहेत. सर कोण कोण येणार आहेत सर नेते मोठे? आपल्याला अशी माहिती भेटते की छगन भुजबळ साहेब आहेत, अजित दादा आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, हे सगळे येणार आहेत. पोलिसांकडनं काही दबाव केला जात आहे की बाईक रॅलीसाठी एनसीपीच्या कार्यकर्त्यांना? आमच्या बाईक रॅलीसाठी आपण येऊ नये, बाईक रॅली काढू नये हा आणि कार्यकर्त्यांनी इथे जमू नये यासाठी देखील पोलीस प्रयत्न करतात. सर जल्लोष कसा असणार आहे आपण म्हणजे बघितलंय ते आता लोकांच्यावर अवलंबून आहे, लोक करतील. हॅलो, धन्यवाद सर बोलल्याबद्दल. तर हे होते जयंत पाटील आणि यांनी अशी माहिती दिली आहे की पोलिसांतर्फे दबाव केला जात आहे की रॅली काढता येणार नाही पण जल्लोष जो आहे तो नक्कीच होणार आहे आज महाराष्ट्रभर. सौरभ बरोबर. फैजल, आता तुरुंगाबाहेर तुम्ही उपस्थित आहात, तिथे काय तयारी मिळते? आता किती कार्यकर्ते तिथे आहेत? कोणकोणते नेते आहेत राष्ट्रवादीचे? काय चित्र दिसतंय तिथे? सौरभ, एक मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे आतर रोड कारागृहाबाहेर दिसली. हे आता परत एक दोन महिन्याच्या अंतरात संजय राऊत ज्यावेळी सुटका झालेली त्याच्यानंतर आता परत एकदा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. ज्याच्यामध्ये सुप्रिया सुले असतील, जयंत पाटील, महेश तपसे आणि तसंच काही शिवसेनाचे कार्यकर्ता सुद्धा इकडे उपस्थित झाले आहेत. जे एक स्वागत जे आहे अनिल देशमुख यांचा करायसाठी आलेले आहेत. कारण 13 महिने जे अनिल देशमुख आतर रोड कारागृहामध्ये होते त्याच्यामध्ये त्यांची जी हेल्थ होती ती सुद्धा म्हणजे काही खराब झालेली. पण जे अंदाजे 13 महिन्यानंतर परत एकदा अनिल देशमुख आता बाहेर येणार आणि त्याच्यासाठी आता कार्यकर्ता स्वागत करण्यासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आपल्याला पाहायला मिळते. सौरभ बरोबर. अगदी काही वेळ आहे आता अनिल देशमुख हे बाहेर येण्यासाठी. त्यांची रिलीज ऑर्डर घेऊन वकील रवाना झाले. अगदी थोड्या वेळाची ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया आता बाकी आहे आणि थोड्याच वेळात अनिल देशमुख बाहेर सुद्धा येतील. पण फैजल, नेमक्या कार्यकर्त्यांच्या भावना प्रतिक्रिया काय ते जाणून घेता येऊ शकेल तुम्हाला? तर हे सगळं चित्र आर्थर रोड जेल बाहेरचं. बाईक रॅली सुद्धा काढण्याचे प्रयत्न सुरू होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे, पण पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे जयंत पाटील यांनी आता माध्यमांशी बोलताना रोष देखील व्यक्त केलाय. आरोप सिद्ध होत नाही तरी देखील तुरुंगात राहावं लागलं हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया देखील जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या बाबतीत दिलेली आहे. आणि याचप्रमाणे नवाब मलिक हे देखील काही दिवसात बाहेर येतील अशी अपेक्षा जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहतील अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी. छगन भुजबळ त्याचबरोबर वळसे पाटील देखील येतील असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.